सोलापुरात विमानसेवा सुरू व्हायची राहिली अशी खंत मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांची कल्याण इथं बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी समाज कल्याण विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान सोलापूर येथील जिल्हाधिकारी पदाचा पदभार सोडताना डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सोलापुरात काम करताना चांगला अनुभव आला, पंढरपूरची आषाढी यात्रा कायम स्मरणात राहील असं सांगतानाच सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याचं राहिलं अशी खंत त्यांनी व्यक्त केली. 33 महिन्याच्या कालावधीमध्ये जे जे काम आलं ते ते काम आपण पुढं ते नेलेलं आहे. सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जे विमानसेवेचं आहे. प्रशासन ही एक निरंतर प्रक्रिया असते आणि त्याच्यामध्ये त्या त्यावेळेची परिस्थिती त्या त्यावेळेचे सर्कमस्टान्सेस लक्षात घेऊन त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित असतं. कुठल्या एखाद्या घटकाला दुखावून त्यामध्ये दुसऱ्या घटकाचा फायदा न करता सुवर्णमध्ये कसा काढता येईल त्या दृष्टिकोनातून काम करणं अत्यंत गरजेचं असतं. तर काम राहिलं असं नाही, कामाकरताची प्रक्रिया सुरुवात केलेली आहे, त्याचा रिझल्ट येण्याकरता किंवा आउटकम येण्याकरता काही कालावधी लागेल.